थ्री पॉईंट टू अ लेसन इन लाईव्ह फ्रॉम अ बेगर चिटचॅट अँड मार्जिन क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो आपण अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्सची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने कशी लिहायची ते पाहणार आहोत तुम्ही तुमची वही व पेन सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला महत्त्वाची माहिती लिहून घेता येईल प्रथम आपण या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी पाहूया मेक स्मॉल ग्रुप्स अँड शेअर छोटे गट बनवा आणि चर्चा करा अ पीस ऑफ ॲडव्हाइस दॅट स्टॉप अ बॅड हॅबिट इन यू तुमच्या वाईट सवयी थांबविण्यासाठीचा एखादा सल्ला माय मदर ॲडवाईस मी दॅट टॉकलेस ॲक्ट मोर अ कोट ऑर प्रोव्हर्ब दॅट यू लव टू यूज अ फंड तुम्हाला वारंवार वापरायला आवडणारे कोट किंवा म्हण कोणती अ कोट ऑर प्रोवर दॅट आय लव्ह टू यूज ऑफन इज कॉन्फिडन्स इज द की टू सक्सेस अँड एक्सपिरियन्स दॅट टॉट यू अ लाईफ लाँग लेसन तुम्हाला जीवनभरासाठी धडा शिकवणारा एखादा प्रसंग वन्स आय वॉज ड्रायविंग अ बाईक व्हेरी फास्टली सडनली मै बाइक डैश ऑन एल एंड गॉट इंज्युअर्ड ऐट दैट टाइम आई लर्न नॉट टू ड्राइव फास्ट ऐट एनी कॉस्ट पुढ़ प्रश्न पहूया अ स्टोरी और न्यूज और एपिशोड और मूवी और प्ले दैट हैज इम्प्रेस एंड चेंज यू अखादी गोष्ट कि बमी किलिकेल एखाद भाग कि सिनेमा कि नाटक ज्यामुळे तुम्ही प्रभावित झाला आणि तुमच्यामध्ये बदल झाला आय वॉज इम्प्रेस विथ द स्टोरी अ स्पायडर शोज द वे द स्टोरी शोड दॅट ओनली फॅन वी ट्राय टू डू वॉट ही वॉन्ट्स कॅन वन अचीव सक्सेस इफ सच अ स्मॉल क्रिएचर ऑफ नेचर टू ट्राय अगेन अँड अगेन अँड फायनली रिच इट्स वेब व्हाय नॉट आय द स्टोरी टॉट मी अँड इम्पॉर्टंट लेसन ऑफ फाईंडिंग माय पॅशन वरील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही वेगळे लिहू शकता चला पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया क्वेश्चन नंबर वन मेनी स्लँग एक्सप्रेशन्स ऑर टर्म्स आर यूज फॉर पीपल हॅविंग पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ट्रेट्स लोकांमधील सकारात्मक किंवा नकारात्मक वैशिष्ट्ये दाखविण्यासाठी काही एक्सप्रेशन्स वापरले जातात मॅच द एक्सप्रेशन्स इन कॉलम ए विथ टाईप ऑफ पर्सन्स इन कॉलम बी अ गटातील एक्सप्रेशन्स व ब गटातील त्या प्रकारचे लोक यांच्या जोड्या लावा कॉलम ए कोच पॉटॅटो काय येईल त्याची जोडी Lazy or good for nothing. Worry what? Always nervous or worried. Fuddy-duddy. Old-fashioned or refuses change. Wet blanket. Spoils others people's fun or mood. Feeds. Brilliant or genius. Black sheep. Shameful person. Live wire. फेरी एनर्जेटिक ऑर ॲक्टिव जोड्या लावताना फक्त उत्तराचा पर्याय म्हणजे ए बी सी असे न लिहिता वरील प्रमाणे उत्तर लिहावे चला पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया डिस्कस विथ युअर ग्रुप अँड राईड द डिफरन्स इन रिॲक्शन्स ऑफ अँड ऑप्टिमिस्ट अँड पेसिमिस्ट तुमच्या गटात चर्चा करा आणि आशावादी व निराशावादी व्यक्तींच्या प्रतिक्रियामधील फरक लिहा कोणत्याही गोष्टीबाबत ऑप्टिमिस्ट आशावादी आणि पेसिमिस्ट निराशावादी लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात त्यामधील फरक आपण पाहूया फेल्युअर इन एक्झाम्स ऑर टेस्ट परीक्षेमध्ये किंवा चाचणीमध्ये अपयश आले तर ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी लोकांची प्रतिक्रिया काय असेल आय विल डू बेटर नेक्स्ट टाईम पेसिमिस्टची प्रतिक्रिया काय असेल blames others for the failure lose a good amount of cash मोठी रक्कम हरवली तर ऑप्टिमिस्ट मध्ये मदे का डिइड्स टू बी मोर केयरफुलन द फ्यूचर पेसिमिस्ट मध्ये मदे का आई हैव लॉस्ड एवरीथिंग अनएक्सपेक्टेड रेनफॉल और बैड वेदर अनपेक्षित पाऊस किंवा खराब हवामान अशावे ऑप्टिमिस्ट लोकांची प्रतिक्रिया काय येईल एन्जॉय द रेन लोक काय म्हणतील माय डे इज स्पॉइल्ड अँड कर्स द रेन इलनेस आजारी पडले तर ऑप्टिमिस्ट लोक काय म्हणतील मेक्स अँड एफर्ड टू पेसिमिस्ट विल डाय एक्स्ट्रा क्लासेस इन स्कूल शाळेमध्ये जादा तास घेतले तर ऑप्टिमिस्टमध्ये काय येईल इट इज अन अपॉर्च्युनिटी टू लर्न मोर पेसिमिस्ट व्हॉट अ बॉदर चला आता आपण या पाठावरील मार्जिन क्वेश्चन्स पाहूया हो इज मीना मीना कोण आहे मीना वॉज अ गुड फ्रेंड ऑफ द रायटर वॉट वॉज मीनाज नेचर लाईक मीनाचा स्वभाव कसा होता मीना वॉज ऑलवेज सॅड अँड पेसिमिस्टिक वॉट इज मेंड बाय सी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से She never had anything positive to say, Sa Arthagai. She never had anything positive to say means that she was always pessimistic about everything. She always reacted with a negative comment to everything. Describe the location in Mumbai where the writer spotted Meena. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी लेखिकेला मीना दिसली त्या ठिकाणाचे वर्णन करा द रायटर स्पॉटेड मीना ॲट अकबर अलीस अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोर नियर फ्लोरा फाउंटन इन मुंबई इट वॉज रेनिंग अँड द रायटर डीड नॉट हॅव अँड अंब्रेला पुढील प्रश्न पाहूया व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अँड ऑप्टिमिस्टिक पर्सन अँड अ पेसिमिस्टिक पर्सन आशावादी व्यक्ती आणि निराशावादी व्यक्तीमधील फरक कोणता आहे अँड ऑप्टिमिस्टिक पर्सन इज कॉन्फिडंट अँड होपफुल अँड एन्जॉईज एव्हरी मोमेंट अँड ऑप्टिमिस्टिक पर्सन हॅज अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ अ पेसिमिस्टिक पर्सन इज अल्वेज नर्वस अँड डिसेटिस्फाईड ही हॅज अ निगेटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ व्हॉट सरप्राईज द रायटर लेखिकेला कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले द रायटर वॉज सरप्राईज बाय द डिफरन्स इन ॲटिट्यूड मीना सिम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट दॅट डे वॉट लेसन डीड मीना लर्न फ्रॉम हर गुरु द बेगर मीनाने त्या भिकारी गुरुकडून कोणता बोध घेतला

आता याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे येईल एक नमुना म्हणून उत्तर देत आहे फेन आय स्टडींग इन नाईन क्लास आय पार्टिसिपेटेड इन अ ड्रॉइंग कॉम्पिटिशन आय लॉस द कॉम्पिटिशन आय बिकेम सॅड माय मदर अंडरस्टूड द रिझन फॉर माय सॅडनेस सी टोल्ड मी दॅट आय शूड नॉट बी अपसेट विथ द लॉस इन स्टेड आय शूड लर्न फ्रॉम इट अँड ट्राय टू डू बेटर नेक्स्ट टाईम

पावसाचा आनंद कशा प्रकारे घेत होते द बेगर अँड हीज ग्रँड डॉटर प्लेड ऑन द रोड इन द रेन दे वेर एन्जॉईंग द रेन बाय लाफिंग क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेर इन पॅराडाईज इव्हन दो दे वेर ड्रेंच बट दे वेअर टोटली हॅपी चला शेवटचा प्रश्न पाहूया वॉट डीड मी ना डू टू शो ग्रॅटिट्यूड टू हर गुरु आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मीनाने काय केले टू शो हर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हर गुरु मीना स्पॉन्सर्ड हीज ग्रँड डॉटर्स एज्युकेशन इन अबोर्डिंग स्कूल आता तुम्हाला या पाठावरील चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि मार्जिन क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे चांगल्या प्रकारे समजले असेल यातील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहून काढा व वा त्याचे वाचन करा ओके okay, तुम्ही सर्वजण आनंदी रहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत रहा व भरपूर यश मिळवा